एक रुपया मिळालं ना सरकारकडनं, एक रुपया मिळालं मालक लोकांनी 1.5-2 हजार रुपये अनुदान देऊन कामगाराचं बुडवण केलेलं आहे. याकरता सिटूच्या वतीनं विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित कामगार, रिक्षेवाले आणि इतर धंद्यातील कामगार या सगळ्यांना 10,000 रुपये अनुदान राज्य सरकारने प्रत्यक्ष रोखपणे त्यांच्या खात्यात जमा करावं म्हणून ही मोहीम चालू आहे. हा संघर्ष आहे, हा लढा आहे. आम्ही 2-4 दिवसामध्ये कलेक्टरकडे हे सगळे अर्ज दाखल करणार. कालच्या पालकमंत्र्याच्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं 30,000 लोकांनी आत्तापर्यंत व्यक्तिगत अर्ज भरून दिलेला आहे, 60-70 हजार लोकांचे अर्ज येण्याची शक्यता आहे असं कालच सांगितलं. आणि काल पालकमंत्र्यांना मी विनंती केली राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपये कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन ताबडतोब अदा करा असं मागणी सुद्धा केलेली आहे. म्हणून मी कष्टकऱ्यांना विनंती करत आहे की अर्ज दिलं म्हणलं की 10,000 रुपये मिळतील या भावनेमध्ये राहू नका. पुढील काळामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुरुंगात सुद्धा जावं लागेल, गरज पडलं तर हायकोर्टात जावं लागेल, परंतु तुमचं हक्काचं नुकसान भरपाई आणि केंद्र आणि राज्य शासनाकडनं अनुदान मिळवून दिल्याशिवाय आडम मास्तर आणि शिशू गप्प बसणार नाही हे जनतेला मी अभिवचन देत आहे.